कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मित्रा, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपले 4 लाख सबस्क्रायबर्स जेव्हा कम्प्लीट झालेले, त्यावेळेला मी सांगितलेलं की आपल्या चॅनलवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत. आणि याच अनुषंगानं आजचा आपण हा एक व्हिडिओ बनवतो आहोत. मित्रांनो, मी बऱ्याच वेळा सांगत असतो की कोकणामध्ये जर एक व्यावसायिक तयार झाला तर अनेक लोकांना रोजगाराची संधी मिळू शकते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मयूर स्पोर्ट्स. राजू भालेकर यांनी मयूर स्पोर्ट्सची एक युनिट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कट्टा या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि तिथून अनेकांना रोजगाराची संधी मिळत आहे. मित्रांनो, या मयूर स्पोर्ट्स कट्टाच्या फॅक्टरीला आज आपण भेट देणार आहोत. आणि हे टी शर्ट्स बनवणारी फॅक्टरी कशी रन होते, कसे टी शर्ट्स बनवले जातात, कशी त्याची डिझाईन सिलेक्ट केली जाते, या संदर्भातली संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, हा आहे मालवण कसाल रोड. या साईडला आहे कसाल, या साईडला आहे मालवण, आणि ही कट्टा बाजारपेठ आहे. कट्टा बाजारपेठेमध्ये या ठिकाणी ही ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. आणि याच्या बाजूने वर जाणाऱ्या जिन्यावर या ठिकाणी मयूर स्पोर्ट्स आहे. आणि इथे आता आपल्याला जायचं आहे. मी कौस्तुभ मसूरकर, मयूर स्पोर्ट्स कट्टा मालवण इथून बोलतो आहे. ही राजूदादांची एक संकल्पना आहे की राजूदा जे मुंबईमध्ये 15-20 वर्ष मयूर स्पोर्ट्स हा ब्रँड चालवतात, तिथे त्यांचं काम चालू आहे. पण त्यांचा एक माणूस होता की आपण गावातही काहीतरी रोजगार उभा करावा, त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला आपल्यासोबत घेऊन ही आपण हे मयूर स्पोर्ट्सचं युनिट इथे चालू केलं आहे. 12 डिसेंबर 2021 छोट्या प्रमाणात चालू केलेलं युनिट आता इथे मोठं आम्ही सध्या सेटअप मांडलं आहे. आणि इथे आपल्या तालुक्यातील स्थानिक 20 ते 22 कामगार इथे काम करत आहेत. इथे टी शर्ट प्रोडक्शन होतं आणि आपल्या दुसऱ्या युनिटला बॅट प्रोडक्शन होतं, तिथेही काही माणसं काम करत आहेत. खूप सुंदर, खरंच खूप राजूदादांची चांगली संकल्पना आहे की आपल्या जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी हा जो ही जी फॅक्टरी आहे ही आपल्या कट्टा बाजारपेठेमध्ये चालू झाली आहे. सो या फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे टी शर्ट बनतात, कसं कटिंग होतात, कसं डिझायनिंग केलं जातं, कसं स्टिचिंग होतं, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. तर कौस्तुभ, टी शर्ट बनवण्याची सुरुवात ही मुळात कपडा सिलेक्ट करण्यापासून होते. आज आपण बघूया की मला जर तुमच्याकडनं एक टी शर्ट शिवून घ्यायचं आहे तर कशा प्रकारे हे टी शर्ट शिवलं जातं, तर कपड्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात आणि काय पॅटर्न असतात का? आपल्याकडे कपडा 5 ते 6 प्रकारचा अवेलेबल आहे. अच्छा. हा आहे मोनोस्ट्रीप. ओके. त्याच्या खाली दुसरी क्वालिटी आहे मोनो नेट क्वालिटी. अच्छा. त्यानंतर हा ॲडव्हान्स नेट. अच्छा. हा कूल नेट. ओके. त्याच्यानंतर इकडे हा शाईनी लायक्रा आहे ड्रायफिट म्हणून. अच्छा, ड्रायफिट. हा. आणि याच्याबरोबर हे 16 कलर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके. जेणेकरून कुठच्या टी शर्टला कुठचा मॅचिंग येऊ शकतो त्याच्या प्रत्येक कलर इथे अवेलेबल आहे. ओके. आता मला बाकीच्या ज्या पॅटर्नमध्ये व्हाईटच कलर पाहिजे असेल तर तो देखील होऊ शकतो, किंवा त्या पॅटर्नमध्ये मला इतर कलर पाहिजे असेल तर ते पण देखील आहेत. इथे माझ्याकडे 16 कलर आहेत अवेलेबल. अच्छा. 16 कलरमध्ये कुठचाही तुम्ही कलर सांगू शकता, त्याच्यात आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे अरेंज करून पाहिजे तसं टी शर्ट व्यवस्थित करून देऊ शकतो. म्हणजे पहिला क्लायंटने टी शर्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे आता डिझाईन आपल्याला सिलेक्ट करायची की त्या टी शर्ट कुठल्या डिझाईनचा होणार आहे. बरोबर. Thank you.
कपडा युनिट कडून डिझायनिंगच्या केबिन मध्ये आलो आहोत. अच्छा, ही डिझायनरची केबिन आहे. ओके, इथे डिझायनिंग कशी होते हे इथे कस्टमरला आपण दाखवतो. अच्छा, त्यानंतर या सरांनी, विनोद सर मुंबईवरून इथे आले आहेत. नमस्कार. यांनी आपले स्थानिक लोक हे स्टुडंट आहेत. अच्छा, यांना ट्रेन केलंय पूर्णपणे. ओके, आणि आज ते गुड जॉब करतात, इथे चांगलं काम करतात. म्हणजे आता स्थानिक देखील आपल्याकडे डिझायनिंग, स्थानिक डिझायनिंग सरांनी तयार केली आहेत. तर आपण सरांकडनं जाणून घ्यावं की टी शर्टचं डिझाईन कसं, सर तुम्हाला पूर्ण माहिती देतील कशी काय प्रोसेस आहे. तर आता तुम्ही बघताय क्लायंटनी एक डिझाईन चॉईस केलेली आहे. अच्छा, दाखवतो मी तुम्हाला झूम करून. ही डिझाईन चॉईस केलेली आहे, त्याच्यावर क्लायंटचा लोगो, ॲज पर क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण या प्लेसमेंटवर क्लायंटचा लोगो लावतो. अच्छा, त्याच्यानंतर त्यांचे मयूर स्पोर्ट्स, हां सध्या आपण मयूर स्पोर्ट्स लावलेला आहे. ओके, पण क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार क्लायंटचा लोगो प्लेस केला जातो. त्याच्यानंतर त्यांची बॅक साईड असेल की मंडळाचं नाव असेल किंवा काही असेल, त्या पीसीवर बघू शकता. ओके, कावळेवाडी मित्र मंडळ हे प्लेस केलं जातं. त्याच्यानंतर तुमच्या टी शर्टचा डेमो तुम्हाला अशा प्रकारे एक बनवून दाखवला जातो. फ्रंट बॅक दोन्ही, हां फ्रंट बॅक तुमच्या प्रिंटिंगनुसार तो डेमो तुम्हाला दाखवला जाणार. अच्छा, हा डेमो तयार झालेला. हा डेमो तयार झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर तुमच्या साईजेस असतात किंवा काही डिटेल्स असतील, बरोबर, त्याही तुम्हाला फील करून तुम्हाला दाखवल्या जातात. अच्छा, तुम्ही जसे चॉईस करणार. आता हा झोइन नाईक ही ऑर्डर होती कस्टमरची अगेन्स्ट. आता सेकंड आपण इथे प्लेस करणार, जे जी ऑर्डर असणार त्याच्यानुसार त्याचे प्लेसमेंट्स बदलणार. ओके, डिपेंड आहे ते तुमच्या ऑर्डरवर. अच्छा, तर हे आता आपला डिझाईन फायनल झालेला आहे. आता याच्या पुढची प्रोसेस काय आहे? डिझाईन फायनल झाल्यानंतर याची साईजिंग केली जाते सर. अच्छा, हां साईजिंग केली जाणार. त्याच्यामध्ये तुम्हाला खाली प्लेसमेंटला प्रत्येकाची साईज असते बॉटमला. अच्छा, आणि ही त्याच्यानंतर एक्सपोर्ट केली जाते डिझाईन आणि प्रिंट काढली जाते. अच्छा, म्हणजे डिझायनिंग फायनल झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती एक्सपोर्ट केली जाते. एक्सपोर्ट केली जाते, एक्सपोर्ट केली जाणार आणि त्याच्यानंतर ती जेपीजी बनवून आपण प्रिंट काढली जाते त्याच्या थ्रू, ती या प्रिंटरमधून प्रिंट येणार. आता डिझाईन बनवून प्रिंट होऊन रेडी झालेली आहे. अच्छा, ही डिझायनिंगची फ्रंट साईड आहे. ओके, तशीच ही डिझाईनची बॅक साईड आहे. अच्छा, ह्या डिझाईनच्या स्लीव्ह आहेत. अच्छा, टी शर्टच्या. ओके, आणि तशी तिकडे कॉलर पण आहे. अच्छा, प्रिंटेड कॉलर आहे. ओके, अशी म्हणजे प्रिंट येताना फ्रंट बॅक, फ्रंट बॅक, त्याच्यानंतर स्लीव्ह, स्लीव्ह आणि कॉलर वगैरे, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तशी सगळे त्या पद्धतीने येते. ह्या मॅडम मशीन सांभाळतात. ओके, ह्या पण स्थानिक आहेत तिथल्या, यांना पण आपण ट्रेन करून आता हे इथे जॉब करतायत. सुंदर. आपले मास्टर जे आहेत हे आता आपल्याला ज्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार जो कपडा आहे त्यानुसार हा कपडा त्या साईजनुसार कापणार. ओके, आणि त्याच्यावर ती प्रिंट मशीनवर जाणार, कपड्यावरती प्रिंट राहून तो क्विझिंग होणार त्याच्यावरती. अच्छा, आता आपण हा जो कपडा सिलेक्ट केला हा कुठल्या प्रकारचा आहे? हा मोनोस्ट्रीप, मोनोस्ट्रीप, मोनोस्ट्रीप कपडा आहे. ओके, हा याच्यावर डिजिटल प्रिंटिंग होणार आता. ओके, हे आता ह्या साईजची या साईज आहे, त्याच्यानुसार हा फार्मा आहे. ओके, त्याच्यानुसार हे आता कटिंग करणार. म्हणजे हा 48 नंबरचा फार्मा आहे. हा, त्या पद्धतीने आता मास्टर कटिंग करणार. हा आता आपला घेतलेला पल्ला आहे. okay. जो कस्टमरने चूज केला आहे त्याच्यानुसार हा पल्ला आपण इथे ठेवणार आहोत. ओके, हे आमचे बोर्डवायचे स्थानिक आहेत, यांना पण आम्ही इथे ट्रेन केला आहे. हे वैभव दादा आमचे. अच्छा, हे आता दाखवतील तुम्हाला कसं प्रिंटिंग होतं ते. ओके, सो हे आता मशीन ऑपरेट करतात. हो, मशीन ऑपरेट करतात. ओके,
ही आता ह्याच्यावरची प्रिंट कपड्यावर उतरलेली आहे आणि कपडा टी शर्ट बनण्यासाठी रेडी झाला आहे. अच्छा, आता जी कागदावरची प्रिंट आपल्या कपड्यावर उतरली आहे, आता ही पुढे मास्टरकडे पुन्हा मास्टरकडे कटिंगसाठी जाणार. टी शर्ट कट करून झालेला आहे. अच्छा, ह्या 48 फार्म आहे, फार्मानुसार फार्मानुसार तो टी शर्ट मास्टर जीने कट केलेला आहे. इथं आता स्टिचिंगला जाणार. अच्छा, आणि इथे तपलून कॉलर नाव नंबर ओके असं याच्यावर या मशीनवर. हा, हे अजय दादा आहेत, हे पण आपले कट्ट्याचे आहेत, ते तुम्हाला दाखवतील कसे इथे फ्युजिंग करतात, नाव नंबर मारतात. हे आता कॉलर दाखवणार तुम्हाला. इथे आता मास्टरने कट करून दिलेला कपडा इथे आलाय. ह्या ताईंकडे आलाय. ह्या दोन ताई इथे पहिली कॉलरचा ब्लॅकेट बनवणार ओके आणि तिथं मग बॉडी जोडण्यासाठी जाणार. अच्छा, म्हणजे फ्रंट आणि बॅक इथे जोडणार ह्या दोन ताई. यांच्या जवळ हे बॅक फ्रंट जोडणार. तिथं नंतर इथे येणार ओके बाकीची प्रोसिजर करायला. लास्टला तिथे बॉटम, हातीची बॉटम आणि खाली टी शर्टची बॉटम तिथे होणार. तिथं नंतर काच बटनला इकडे जाणार. अच्छा, ते आता पूर्ण टी शर्ट तयार करण्याचं काम या युनिट मध्ये होत आहे. ज्या सगळ्या महिला आहेत आपल्या स्थानिकच आहेत. स्थानिक आहेत. जेव्हा आम्ही फॅक्टरी चालू केली तेव्हा हे दीपाताई आमच्या यांनी स्टार्ट केला आणि शीतल या दोघांनी आमची फॅक्टरी जेव्हा सुरुवातीपासून या इथे आहेत. त्यानंतर यांनी दोघांनी आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना ट्रेन करून आता युनिट चालू आहे सगळ्यांना. टी शर्ट आपलं रेडी झालेलं आहे. प्रत्येक टी शर्टमध्ये प्रत्येक पार्ट असतो. कॉलर बनवणे, तर कॉलर बनवण्यासाठी एक वेगळ्या ताई आहेत. इथे फ्लॅकेट बनवणे, स्लीव्ह जोडणे, अच्छा फ्रंट बॅक बॉडी जोडणे, त्यानंतर इथे बॉटम आणि हातीच्या बॉटम ओके. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक मशीनवर वेगवेगळे काम चालतं. अच्छा, म्हणजे या ज्या सगळ्या ताई आहेत आणि दादा आहेत आणि प्रत्येकाने मिळून हे पूर्ण अखंड टी शर्ट तयार झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा जॉब आहे ठेवलेला. अच्छा, आता याचं काच बटन आहे. काच बटन इथे अजय दादा करतील ओके. त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण टी शर्ट फिनिशिंगसाठी म्हणजे राहिलेला कुठे कुठे जो जागा असतो अच्छा तो काढून टी शर्ट
प्रेस रेडी होणार, प्रेस पॅकिंगला रेडी होणार. शर्ट आम्ही सगळी प्रोसिजर करून सगळ्या मशीनवर फिरून फायनली हे लकी दादांच्या लोगो सहित प्रिंट झालं आहे. नक्कीच आणि छान वाटतंय. हे आमच्याकडून मयूर स्पोर्ट्सकडून हे लकी दादा तुम्हाला छोटी थँक्यू. थँक्यू, थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. तर आपण पूर्ण टी शर्ट कसं बनवलं जातं याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता ह्या टी शर्ट व्यतिरिक्त आपल्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत त्या संदर्भातली माहिती जाणून घेऊ. टी शर्ट कसं बनवलं जातं याची संपूर्ण माहिती तू दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला देखील कळलं की टी शर्ट कसं बनवलं जातं. आता माझा एक प्रश्न आहे की सिंगल टी शर्ट ॲज पर माझ्या रिक्वायरमेंटमध्ये बनवलं जातं का? सिंगल टी शर्ट म्हणजे आम्ही क्वांटिटीमध्ये काम करतो. अच्छा. मिनिमम आमची 15 क्वांटिटी आहे. 15 पुढे आम्ही किती पण काम असलं तरी ते ठरलेल्या तारखेत ठरलेल्या वेळेत आम्ही पार्टीला करून देतो. ओके. सिंगल पीस एखादा पाहिजे असेल तर आमच्याकडे शॉप आहे. शॉपमध्ये शॉर्ट्स, टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट्स आणि जे स्पोर्ट्ससाठी साहित्य आहे ते इथे अवेलेबल आहे. ओके. आणि जर क्वांटिटीमध्ये काम करायचं असलं तरी आम्ही काम करतो. त्याप्रमाणे रिक्वायरमेंट जशी असेल तर आम्ही काम करून देतो. म्हणजे जसं माझी क्रिकेटची टीम असेल तर त्याला 15 टी शर्ट पाहिजे असेल किंवा आपल्याकडे उत्सव महोत्सव असेल 50-100 टी शर्टची ऑर्डर असेल तर ती तुम्ही या ठिकाणी फॅक्टरीमध्ये स्वीकारता. हो. जर आपल्याला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा? फ्रँचायझी घ्यायची असेल तर आमचे मयूरस्पोर्ट्सचे ब्रँडचे ओनर राजूदा भालेकर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संबंधित कुठे जागा आहे, कसं लोकेशन आहे त्यांच्याशी डिस्कस करून ते फायनलाइज करून देतील की कुठे आणि कशी द्यावी फ्रँचायझी. आणि आपल्या सध्या सिंधुदुर्गामध्ये फ्रँचायझी स्टोअर कुठे कुठे आहेत? फ्रँचायझी इथं एक आहे कट्ट्यावरती. अच्छा. झराप 0.0 आहे, बांद्यात आहे, शिरोड्यात आहे. ओके. त्याच्यानंतर देवगड, पडेल, कणकवली, खारेपाटण. अच्छा. अशा बऱ्याच ठिकाणी आपले शॉप्स आहेत. ओके. तर तिथून आपण रिटेलमध्ये आणि तिथे तुम्हाला होलसेलमध्ये पण ऑर्डर देऊ शकतो आणि मस्त चांगल्या प्रतीचं काम आणि कमी पैशात आणि उत्तम काम तिथे करून दिलं जाईल. नक्कीच नक्कीच. सो खूप खूप धन्यवाद, खूप चांगली माहिती तुमच्याकडनं मिळाली. या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ही आशा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, फायनली आपलं हे टी शर्ट तयार झालेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद मयूर स्पोर्ट्स की त्यांनी आपल्याला हे टी शर्ट आणि कॅप गिफ्ट केलेली आहे. त्याबद्दल बिग थम्स अप मयूर स्पोर्ट्ससाठी. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की कोकणामध्ये एक जर व्यवसाय तयार झाला ना तर अनेकांना रोजगाराची संधी यातून उपलब्ध होते आणि म्हणूनच या व्हिडिओला आपण टायटल दिलेलं आहे की स्थानिकांना रोजगार देणारा मयूर स्पोर्ट्स. सो बिग थम्सअप राजू भालेकर यांच्यासाठी की त्यांची जी मूळ संकल्पना आहे की कोकणामध्ये आपला व्यवसाय चालू करावा आणि आज हा व्यवसाय मोठा होत आहे. नक्कीच जर तुम्हाला टी शर्ट खरेदी करायची असेल किंवा टी शर्ट संदर्भातली कुठलीही माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.